आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ट्रिगोनोमेट्री मधील जो ट्रिगोनोमेट्रिक टेबल आहे तो ट्रिगोनोमेट्रिक टेबल कशा प्रकारे तयार करायचा ते अभ्यासणार आहोत. बऱ्याचशा वेळा आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यूज पाठ होत नाही किंवा प्रॅक्टिस करूनही ते लक्षात राहत नाही आणि कुठल्याही प्रकारे रट्टा मारण्याची किंवा भूकंपट्टी करण्याची आपल्याला आवश्यकता नाही आहे. तर तो आपण टेबल सहजासहजी एका मिनिटाच्या आत किंवा जसं जसं प्रॅक्टिस जास्त होईल तसं तसं काही सेकंदामध्येही आपण तो टेबल तयार करू शकतो. तर आपण पाहूया टेबल कशा प्रकारे तयार करायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला शून्यापासून ते चारपर्यंतच्या संख्या इथे लिहायच्या आहेत. शून्य, एक, दोन, तीन आणि चार असे एकूण पाच अंक आपल्याला लिहायचे आहेत. या प्रत्येक अंकाला आपल्याला परत एकदा चारने डिवाइड करायचं आहे, चारने भाग द्यायचा आहे. प्रत्येक अंकाला प्रत्येक संख्येला इथे लिहिलेल्या चारने भाग द्यायचा आहे. हे भागाकार पूर्ण झाल्यानंतर हे भाग ज्या ज्या ठिकाणी भागाकार करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपण भागाकार करायचे आहेत. हे शून्य भागिले चार भागाकार शून्य आले असेल. एक छेद चार इथं चारने एकला भाग जात नाही, आपण एक छेद चार ऍज इट इज ठेवूया. इथं दोन छेद चार आहे तर इथं मात्र भाग जातो. बे एक बे आणि बे दोन चार तर भागाकार एक छेद दोन इतका मिळतो. इथं तीन छेद चार आहेत, पूर्ण भाग जात नाही किंवा भाग जात नाही चारने तीनला. सो आपण ते टर्म ऍज इट इज लावतो आणि चार भागिले चार भागाकार एक येतो. सर्वप्रथम पहिल्या पायरीमध्ये आपल्याला शून्यपासून चारपर्यंतचे सर्व अंक किंवा संख्या त्या ठिकाणी लिहायचे आहेत. दुसऱ्या स्टेपमध्ये प्रत्येक अंकाला आपल्याला चारने भाग द्यायचा आहे. तिसऱ्या पायरीमध्ये हे भागाकार पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक इथं मिळालेल्या संख्येची वर्गमूळ आपल्याला माहिती करायची आहे किंवा तिथे लिहायची आहे. शून्याचं वर्गमूळ शून्य, एक छेद चार आहे याचं वर्गमूळ माहिती करायचं आहे. एकचं वर्गमूळ एक अंशस्थानी, चारचं वर्गमूळ दोन छेदस्थानी. इथं एक आहे, एकचं वर्गमूळ एक आणि दोनचं वर्गमूळ निघत नाही म्हणून ते वर्गमुळात लिहिले. त्यानंतर तीनचं वर्गमूळ वर्गमुळात तीन इतकं मिळेल, छेदस्थानी चार त्याचं वर्गमूळ दोन इतकं मिळेल आणि सगळ्यात शेवटी आहेत एक, एकचं वर्गमूळ मात्र एक एक. आता ह्या ज्या सर्व व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत, इथे मिळालेल्या ज्या व्हॅल्यूज आहेत आपल्याला, या सर्व व्हॅल्यूज साईन नावाचा जो ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आहे, आपल्याकडे एकूण सहा ट्रिगोनोमेट्रिक रेशिओज आहेत. साईन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, त्यापैकी पहिला ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ त्रिकोणमितीय गुणोत्तर साईन त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. आता या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत या एक्झॅक्टली कुठल्या अँगलसाठीच्या आहेत हे पण आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. या ज्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत या व्हॅल्यूज एक्झॅक्टली कोणती व्हॅल्यू कोणत्या अँगलसाठी आहे, कोणती व्हॅल्यू कोणत्या कोणासाठीची आहे हे पण आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. मग हे अँगल्स आपल्याला चढत्या क्रमाला लिहायचे आहेत. सर्वात अगोदर जो कोण असेल तो असेल शून्य अंशाचा, त्यानंतर तीस अंश, त्यानंतर पंचेचाळीस अंश, त्यानंतर साठ अंश आणि त्यानंतर 90 अंश. अशा प्रकारे ही सर्व कोण किंवा कोणांची मापे आपल्याला चढत्या क्रमाने लिहिता आली पाहिजेत. आपण ती लिहिलेली आहेत. थोडक्यात आपण आता असं लक्षात घेऊ शकतो साईन शून्य त्याची व्हॅल्यू शून्य आहे, साईन तीस त्याची व्हॅल्यू एक छेद दोन आहे, साईन पंचेचाळीस त्याची व्हॅल्यू एक छेद वर्गमुळात दोन आहे, साईन साठ त्याची व्हॅल्यू वर्गमुळात तीन छेद दोन आहे आणि साईन नव्वद त्याची व्हॅल्यू एक आहे. आता याच ज्या व्हॅल्यू आपल्याला इथे मिळालेली आहेत ह्या फक्त काय करायच्या आहेत, उलट क्रमाने लिहायच्या आहेत. साईन नंतरचा जो त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आहे तो आहे कॉस आणि आता ज्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत याच व्हॅल्यू फक्त उलट क्रमाने लिहायच्या आहेत. सर्वात शेवटी वन आहे, आपण सर्वात अगोदर वन लिहिणार. त्यानंतर इथं वर्गमुळात तीन छेद दोन आहेत तर आपण ते इथे लिहिणार. त्यानंतर एक छेद वर्गमुळात दोन आहे ते आपण इथं लिहिणार. त्यानंतर एक छेद दोन आहे ते इथं लिहिले आणि सगळ्यात शेवटी
0 आहे इथे सर्वात सुरुवातीला आहे इथे ऑर्डर चेंज झाल्यामुळे क्रम बदलल्यामुळे सगळ्यात शेवटी आलेली असते साइन आणि कॉस यानंतर तिसरा जो त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे टॅन आणि आपण सर्वांना हे माहिती आहे की टॅन नावाचं त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे साइन आणि कॉस या दोघांचा भागाकार असतो सो या दोघांचा भागाकार केला की आपल्याला येणारा भागाकार या दोघांचा म्हणजेच टॅन नावाचं जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे त्याची व्हॅल्यू असणार आहे शून्य भागिले एक भागाकार हा शून्य असणार आहे त्यानंतर एक छेद दोन भागिले वर्गमूळ तीन छेद दोन या दोघांचा जर आपण भागाकार केला तर हे दोन दोन कॅन्सल होतील आणि इथं आलेला जो भागाकार असेल तो एक छेद वर्गमूळ तीन असेल किंवा तो भागाकार आपण इथं कम्प्लीट करून घेऊयात एक छेद दोन भागिले वर्गमूळ तीन छेद दोन आहे इथं भागाकार करण्याचा नियम असा सांगतो की हे एक छेद दोन आपण ऍज इट इज लिहिले भागाकाराच्या वेळी गुणाकाराचं चिन्ह द्यायचं असतं आणि हा जो रेशियो आहे हे जे गुणोत्तर आहे त्याचा गुणाकार व्यस्त इथे लिहायचा असतो दोन छेद वर्गमूळ तीन इथं हे दोन दोन कॅन्सल होऊन जाते आणि आपलं फायनल डिव्हिजन फायनल भागाकार एक छेद वर्गमूळ तीन आलेला असेल आपण इथं लिहिलेलं आहे आता इथं त्याच संख्येनं भाग द्यायचा एक छेद वर्गमूळ दोन भागिले एक छेद वर्गमूळ दोन भागाकार हा एक येईल इथंही आत्ताच्या नियमाप्रमाणेच भागाकार केल्यानंतर हे दोन दोन पटवून जातील आणि आपला भागाकार वर्गमूळ तीन आलेला असेल आणि एक छेद शून्य थोडक्यात एक भागिले शून्य जे की आपल्याकडे गणितामध्ये अनिश्चित मानलं जातं किंवा त्याचा निश्चित भागाकार किती येतो हे आपल्याला ठरवता येत नाही त्यासाठी आपण इथं नॉट डिटरमाइन किंवा अनिश्चित किंवा अव्याख्या असं लिहिलं तरी चालतं ही व्हॅल्यू अवेलेबल नाही आहे किंवा गणिताच्या कक्षेत किंवा गणिताच्या व्याख्यातच ती व्हॅल्यू बसत नाही आता इथे ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत टॅन या त्रिकोणमितीय गुणोत्तराचं त्याच व्हॅल्यूज फक्त आपल्याला आता उलट क्रमाने लिहायच्या आहेत त्यानंतरचा जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ते कॉट या सर्व व्हॅल्यू ज्या इथे मिळालेल्या आहेत त्या उलट क्रमाने लिहायच्या सर्वात शेवटी इथं इन्फिनिटी आहे अव्याख्या आहे सो इथं पण आपल्याला कॉट शून्य याची व्हॅल्यू सांगता येत नाही असं आपण म्हणू त्यानंतर हे वर्गमूळ तीन इथं लिहिले त्यानंतर एक त्यानंतर एक छेद वर्गमूळ तीन आणि त्यानंतर शून्य नंतरचा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे सेक आता याच्या व्हॅल्यू मिळत असताना इथे ज्या कॉस्टच्या व्हॅल्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडं साधारण एक आयडेंटिटी असे अवेलेबल आहे कॉस थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू वन किंवा कॉस थीटा बरोबर एक छेद असताना सेक थीटा किंवा यालाच आपण सेक थीटा बरोबर एक छेद कॉस थीटा असेल आता कॉस्टच्या ज्या व्हॅल्यूज आपल्या इथे मिळालेल्या आहेत या प्रत्येक व्हॅल्यूचा जर गुणाकार व्यस्त आपण इथे लिहिला तर ती व्हॅल्यू सेक या ट्रिगोनोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू असेल इथं एक आहे त्याचा गुणाकार व्यस्त एक येतो इथं वर्गमूळ तीन छेद दोन आहे त्याचा गुणाकार व्यस्त दोन छेद वर्गमूळ तीन येतो इथं एक छेद वर्गमूळ दोन आहे त्याचा गुणाकार व्यस्त वर्गमूळ दोन छेद एक इतका येतो इथं एक छेद दोन आहे त्याचा गुणाकार व्यस्त फक्त दोन इतका येतो छेद असताना एक लिहायची गरज नाही आणि इथं शून्य आहे तर शून्याचा गुणाकार व्यस्त काही अवेलेबल नसतो मग आपण त्याला परत एकदा अव्याख्या किंवा इन्फिनिटिव्ह असं चिन्हाच्या सहाय्याने लिहू शकतो आणि सर्वात शेवटचा ट्रिगोनोमेट्रिक रेशियो तो आहे कोसेक आणि हा भाग आता अत्यंत सोपा आहे ज्या पद्धतीने आपण सेक नावाच्या ट्रिगोनोमेट्रिक रेशियो त्याच्या व्हॅल्यूज म्हणजे कॉसचे रेसिप्रोकल्स गुणाकार व्यस्त लिहिले त्याच पद्धतीनं कोसेकच्या व्हॅल्यूज म्हणजे साईनचे रेसिप्रोकल्स असले पाहिजेत त्याही पद्धतीने तो भाग लिहिता येतो किंवा इथं ज्या सेक या ट्रिगोनोमेट्रिक रेशियोच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत त्याच फक्त सर्व उलट प्रमाणे लिहायच्या आहेत इथं अव्याख्या आहे आपण हे अव्याख्या इथं लिहिलं इथं शून्य आहे शून्याचा गुणाकार व्यस्त सांगता येत नाही त्यानंतर इथं दोन आहे ते दोन इथं लिहिले त्यानंतर वर्गमूळ दोन त्यानंतर दोन छेद वर्गमूळ तीन त्यानंतर आहे एक तर या पद्धतीने आपल्याला
सर्वच्या सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या विशिष्ट अशा कोनांच्या ज्या किमती आहेत या लक्षात ठेवता येतात. कुठल्याही प्रकारे आपल्याला त्या पाठ करण्याची आवश्यकता नाहीये. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण लाईक आणि कमेंट्स देऊन हा व्हिडिओ शेअर करू शकतात. धन्यवाद.